आपल्या नंतर पुरुष मंडळी असायची, कुणाचाही बोर्ड नसायचा, मराठा सकल समाज। तशाच पद्धतीनं धनगर समाज आपल्या आपल्या परीनं मागणी करतोय। मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बद्दल बैठका झाल्या, मनोज पाटलांनी त्या बाबतीमध्ये आंदोलन केलं, त्यांची मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली, न्यायाधीश शिंदे साहेबांचं एक समिती नेमलेली आहे, ते त्याच्याबद्दलचा अभ्यास करताय। कारण आता जर उद्याच्याला आरक्षण द्यायचं म्हटलं तर मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांची बैठक घेतलेली होती, जेवढे पक्ष आहेत तेवढे प्रमुखांची, विरोधी पक्ष नेते सगळ्यांची, आणि त्याच्यामध्ये सगळ्यांनी सांगितलं आत्ता दिलेल्या 52% आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता तुम्ही राहिलेल्यामधनं आरक्षण द्या, आमचा पाठिंबा आहे। मधून अधून बातम्या येतात, आंदोलन होतात, इंदापूरला सभा झाली, बारामतीला झाली, जालन्याला झाली, दहिवडीला झाली, फलटणला झाली, सभा घेण्याचा सगळ्यांना अधिकार आहे, आणि त्या सभेमध्ये जी भूमिका मांडायची ती मनोजींनी मांडली, त्याच्या संदर्भात त्यांचं म्हणणं आहे की सरसकट मराठा समाजाला कुणबी द्या। आणि आत्ता ओबीसी समाजामध्ये 350 जाती आहेत, किती 350 माझ्याकडे आत्ता ते यादी आहे, त्यांचं म्हणणं की आम्हाला सगळ्यांना आरक्षण मिळत नाही, आमच्यात जे खरोखरीच कुणबी आहेत त्यांना ऑलरेडी आरक्षण आहे, विदर्भामध्ये देशमुखांना आरक्षण आहे, उत्तर महाराष्ट्रात आरक्षण आहे। तर आपण बघतोय आम्ही दिलेलं आरक्षण कोर्टात टिकलं नाही असं यावेळी अजित पवारांनी म्हटलं। समाजाचं आहे, मी दुसऱ्या समाजाचं नाहीये, मलाही त्या ठिकाणी समाजातल्या गरीब वर्गाला, पण माझ्या मुला मुलींना, संजयच्या मुला मुलींना, कल्याणरावच्या, बबनदादांच्या, दीपकच्या, राजन मालकाच्या, रणजितच्या, इथं अनेकांना मुला मुलींना आरक्षणाची गरज नाही, पण एक वर्ग आपल्या मराठा समाजात असा आहे की त्यांना आरक्षणाची गरज आहे, त्या आर्थिक बाबतीत कमकुवत आहे, ते आज कष्ट घेत आहेत, परिश्रम घेत आहेत, काही जण रोजगार हमीच्या कामाला जात आहेत, जमिनीचे तुकडे पडले, आजोबांना माझी जर 40 एकर जमीन असेल, 70 एकर, तर त्यांना 7 मुलं झाली, 10-10 एकर, माझ्या मुला वडिलांना 2 मुलं आम्ही झाली, 5-5 एकर, मला 2 मुलं झाली, 2.5-2.5 एकर झाला, अत्यल्प भूधारक, कारण त्याच्यात तर कुणी थांबायला तयारच नाही। स्वातंत्र्य मिळालं तेव्हा 35 कोटी होतो, आता 140 कोटी झालोय, 35 चौक 140, चौपट 75 वर्ष, याला कुठल्या जगाची ताकदच नाही, कुठल्या देशाची, उलट आता जपानची लोकसंख्या कमी होतीये, ते जास्त मुलं जर जन्माला आणली तर त्यांना सवलती देत आहेत, त्यांना वेगवेगळ्या प्रकारे इन्सेंटिव्ह देत आहे, ठीक आहे, ते त्यांचं त्यांना लखला, मला त्याच्याशी काही करायचं घेणं देणं नाही, आपण योग्य पद्धतीनं 1-2 अपत्यावर, मी 1 अपत्यावर म्हणणं बरोबर नाही, मलाच 2 आहेत तर म्हणतील तुला 2 आहे, तू काय सांगतो 1 अपत्यावर, त्याच्यावर 2 अपत्यापर्यंत थांबलं पाहिजे सगळ्या समाजाने, कुठल्याही जातीमध्ये, धर्मामध्ये, पंथामध्ये असं काही सांगितलेलं नाही आहे, देवाची कृपा, देवाची कृपा काय, देवाची कृपा नसते, आपलीच कृपा असते, त्याच्यामुळं तुम्ही उगीच हे काहीतरी सांगून लोकांना वेगळं बनवण्याचा प्रयत्न करू नका। मनोज पाटलांनी जी काही भूमिका मांडलेली आहे त्यांनी 30 दिवस घेतले, परत 10 दिवस दिले, त्याच्याबद्दल आमचा सगळ्यांचा प्रयत्न चाललेला आहे, आम्ही अतिशय तज्ज्ञ प्रख्यात वकिलांशी बोलतोय, कारण मित्रांनो आता राज्य करते आम्ही आहोत, उद्याच्याला द्यायचं झालं ते टिकलं नाही तर लोक म्हणतील ही निव्वळ आम्हाला फसवतात, हे आम्हाला बनवतात।
राज्य करते अशाच पद्धतीचा समाजाचा दृष्टिकोन त्या ठिकाणी होईल। आणि म्हणून जसं एकदा दुधानी तोंड पोळल्यानंतर ताक देखील आपण फुंकून पितो तसं प्रयत्न त्या ठिकाणी करतोय। मित्रांनो आत्ता मात्र ते म्हणतात की सगळ्यांनाच कुणबी द्या। ओबीसी समाजाने सगळ्यांनी शिष्टमंडळ आणून सांगितलं की आमच्यामध्ये सगळ्यांना सरसकट घालण्याचं कारण नाही। धनगर समाज म्हणतो की आम्हाला एसटीमध्ये घाला। आदिवासी समाज म्हणतो की त्यांना वेगळं काही द्यायचं असेल ते द्या, आम्हाला काही म्हणायचं नाही, पण आमच्यात घालू नका। बाजू एक नाहीये मित्रांनो, तुम्ही नीट समजून घ्या। आज समजून घेण्याची मनस्थिती मानसिकता विशेषतः मराठा समाजातल्या तरुण तरुणींची राहिलेली नाही। काही काही ठिकाणी तर सभेला ज्यांच्याकडे ओबीसी सर्टिफिकेट आहे कुणबी आहे ते पण जाऊन बसतात। आम्हाला ज्यावेळेस कळलं त्यांना विचारलं तुम्ही का गेला होता, नाही सगळे जातात म्हणून आम्ही पण गेलो होतो। अरे म्हटलं तुम्हाला तर आहे ना ओबीसीचं सर्टिफिकेट, तुम्हाला आरक्षण आहेच जे कुणबी आहेत ते। अशा पद्धतीनं आताची परिस्थिती आहे। त्या परिस्थितीमध्ये कुणालाही नावमेद करण्याचं आमचं कारण नाही। मगाशी बबनदादांनी सांगितलं तसं सोशल मीडियामध्ये दचा मा केला जातो, काही पण आमच्याबद्दल पसरवलं जातं। आम्ही देखील वेगवेगळ्या समाजाच्या आरक्षणाच्या बाजूचेच आहोत, मग मराठा असेल धनगर असेल, पण आमची भूमिका ही आहे की आत्ता दिलेल्या आरक्षणाला धक्का न लागता, कारण तेवढा 52% पुन्हा समाज बिथरल ना, तोही नाराज होईल ना, म्हणून त्यांच्या 52%ला आणि 10% इकॉनॉमिकर सेक्शनला त्याच्यात पण मराठा समाजाला संधी मिळते। मी ती आकडेवारी काढायला सांगितली की बाबा ते आरक्षण 10% मिळाल्यापासून जी नोकर भरती झाली, जे वेगवेगळ्या ठिकाणी संधी मिळाली, ती कुणाला किती किती टक्के मिळाली त्याची पण आपण माहिती देणार आहोत। पण हे 52-62 ते सोडून हायकोर्टात सुप्रीम कोर्टामध्ये दिलेलं आरक्षण टिकावं आणि सगळ्यांनी समाधानांनी राहावं, गुण्या गोविंदांनी राहावं, जातीपातीमध्ये सलोखा राहावा, त्याच्यामध्ये कुठंही दरी पडू नये, अशा प्रकारची भूमिका मित्रांनो आमची सगळ्यांची त्या बाबतीमध्ये आहे। आम्ही सकारात्मक आहोत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सकारात्मक आहे। उलट मधी तर आम्ही मागणी केलेली आहे, जसं बिहारमध्ये नितीश कुमारांनी जात वाईज जनगणना केली, माझंही म्हणणं एकदा जात वाईज जनगणना होऊच द्या, नक्की महाराष्ट्रात किती मागासवर्गीय आहेत, किती आदिवासी आहेत, किती ओबीसीमध्ये आहेत, किती भटक्यांच्या मध्ये आहेत, किती अल्पसंख्याकांमध्ये आहेत, किती ओपनमध्ये आहेत, हे आपल्याला कळलं पाहिजे। कारण साधारण त्या वर्गाच्या संख्येच्या प्रमाणामध्ये आपण निधी देण्याचा प्रयत्न करत असतो। अर्थमंत्री म्हणून मीच कितीतरी अर्थसंकल्प सादर केलेले आहेत आणि त्यामुळं जात न्याय खरं 2011 नंतर 2021 जनगणना व्हायला पाहिजे होती, परंतु दुर्दैवानी ती त्या ठिकाणी होऊ शकली नाही। आणि जसं मी बिहारची माहिती मागवली, एकनाथराव शिंदेंनी मागवली आहे, देवेंद्रजींनी मागवली आहे की त्यांनी कशी जनगणना केली, त्याला काही 1000 कोटी रुपये खर्च होतील, झाले तरी चालतील, पण एकदा स्पष्ट चित्र समाजाच्या समोर त्या ठिकाणी आलं पाहिजे। आणि हे सगळं करत असताना आज जो सकल मराठा समाज मागणी करतोय ती पण मागणी पूर्णत्वाला नेत असताना त्याच्यातून इतरांच्याही कुठं आरक्षणाला धक्का लागणार नाही, त्यांच्याही भावना कुठं दुखावल्या जाणार नाही आणि असणाऱ्या 38% राहिलेल्या 38% त्यामध्ये सुप्रीम कोर्टात हायकोर्टात टिकेल अशा पद्धतीचं आरक्षण देण्याच्या बद्दल न्यायाधीश शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ती समिती बसवलेली आहे आणि तशा पद्धतीचं काम सुरू झालेलं आहे। ही पण बाब आपण सगळ्यांनी या निमित्तानं लक्षामध्ये ठेवावी। आणि दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे आपला मंत्रीपद, त्याच्या संदर्भामध्ये आता मला तिथं जागाच नाही। पूर्वी मला सांगता यायचं वरिष्ठांनी नाही केलं, त्याला मी काय करू, अरे थांबणार थांबणार
त्याच्या संदर्भात आम्ही सगळ्यांनी एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचं सरकार झालं, 20 लोकांचं मंत्रिमंडळ होतं आणि त्याच्यात आम्ही चर्चा केली आणि हे वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या करता, आमची कामं होण्याच्या करता, बहुजन समाजाचं बलं होण्याच्या करता, वंचित वर्गाचं, गरीब वर्गाचं, मागासवर्गीय आदिवासी वर्गाचं, अल्पसंख्याक वर्गाचं बलं होण्याच्या करता आम्ही सगळ्यांनी ही भूमिका घेतली. आज 45-50 आमदार भूमिका घेतात हे काही साधी सुधी गोष्ट नाही आहे आणि त्याच्यातनं आम्ही पण 30-35-35-35 वर्ष समाजकारण राजकारण केलेलं आहे. आम्ही पण वरिष्ठांचा मान राखलेला आहे, वरिष्ठांचा आदर केलेला आहे, वरिष्ठांनी जे सांगितलं ते त्या ठिकाणी पाळलेलं आहे हेही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. वरिष्ठांनी बाहेरनं 2014 भाजपला पाठिंबा दिला, आम्ही गप्प बसलो, ठीक आहे, दिला, निर्णय घेतला, मान्य आहे. अशा अनेकदा घटना घडल्यात, त्याचा मीच बऱ्याचदा साक्षीदार झालेलो आहे. स्वर्गीय आर आर पाटील आज हयात नाहीतर आर आर आणि मी अशा वेळेस बऱ्याचदा असायचो. पिचड साहेब असायचे, भुजबळ साहेब असायचे, पद्मसिंह असायचे, पाटील विजयसिंह मोहिते पाटील असायचे, हे एक ज्येष्ठ नेते म्हणून त्यामध्ये असायचे. ही पण बाब तेवढीच निर्विवादपणे सत्य आहे हे पण मी आपल्याला अतिशय स्पष्टपणे सांगतो आणि त्याच्यातनं आम्ही ही भूमिका स्वीकारलेली आहे. आत्ता आम्ही त्यांना सांगितलेलं होतं की साधारण शिंदे साहेबांचे जेवढे मंत्रीपदं असतील, कारण त्यांचे पण 50 आमदार आहेत, आमचे पण तेवढेच आहेत. सगळ्यात जास्त आमदार भाजपचे आहेत, 105 का 106 आणि 9 बाहेरनं पाठिंबा देणारे 115 असे आमदार त्यांच्या विचाराचे आहेत आणि त्या पद्धतीनं करा. पहिल्यांदा त्यांनी 9 मंत्रिमंडळामध्ये सहकारी घेतले आणि त्याच्यातनं वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या येत आहेत. त्याच्यातनं किती राष्ट्रवादीला मिळत आहेत, किती शिंदेसाहेबांचा तो अधिकार आहे कारण ते मुख्यमंत्री आहेत. मात्र संख्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या भाजपची जास्त असल्यामुळं ते त्याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार हे देखील त्रिवार सत्य आहे. आणि आम्ही पण त्यांना विचारतोय, मध्ये पितृपंधरवडा चाललेला होता, आता पितृपंधरवडा झाला आहे, नवरात्र झाली, उद्या दसरा आहे, दिवाळी आली, जो काही निर्णय त्याच्यामध्ये, कारण 3 पक्षाचं सरकार आहे, त्यांच्याही वरिष्ठ मोदी साहेब पंतप्रधान आणि अमित शाह साहेब गृहमंत्री अशा पद्धतीनं त्या वरिष्ठांच्या सल्लामसलत करूनच हे निर्णय होत असतात आणि त्याच्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ज्या काही जागा मिळतील त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे मी, भुजबळ साहेब, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, आम्ही सगळेजण मिळून तुम्हाला नाराज करणार नाही एवढा शब्द मी या निमित्तानं आपल्या सर्व सहकाऱ्यांना देतो. अतिशय 6-7 वेळेला निवडून येणं हे साधी सोपी गोष्ट नाही. एकदा निवडून आल्यानंतर दुसऱ्यांदा निवडून येताना मी म्हणणाऱ्यांची फाटती, खरंच फाटती. पण आता आम्हाला माहिती आहे की कसं कसं काय काय माणसं कशी सांभाळावी लागतात. मग अशी मी संजय दादाचं पण भाषण, सुहास दादा काय नाही संजय पाटलांचं, संजय दादा ते म्हणले की मग पूर्वी मी तिकडं होतो, आता मी दादांकडे आलो आहे, दादांनी पण मला सामावून घेतलेलं आहे. अशा पद्धतीनं सर्व तरुणांना, तरुणींना, महिला भगिनींना, वडीलधाऱ्यांना बरोबर घेऊन बबनदादा पुढं चाललेले आहेत आणि त्याच्या संदर्भामध्ये आज जिल्ह्यातले बहुतांशी सहकारी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अबाब लोकांच्या बरोबर आहे. त्याच्यातून समाजाचं भलं होण्याच्या करता जेवढं काही परिश्रम घेता येईल, कष्ट घेता येईल. आणि आज बबनदादांनी सगळ्यांच्या साक्षीनं, बबनदादा असतील किंवा आमचे रणजितसिंह शिंदे असतील, बंडूदादा ढवळे असतील, संजयदादा पाटील असतील, ह्या सगळ्यांनी तुमच्या किंवा आज जी काही निवेदन दिलेली आहेत, मग मराठा समाजाचं, बेदाण्याचं आणि इतर पण निवेदनं, ह्या निवेदनाच्या बद्दल पण माझी जी कामाची हातोटी आहे त्या पद्धतीनंच मी सकारात्मक भूमिका घेण्याचं काम करील अशा प्रकारचा शब्द आपल्या सगळ्यांना देतो. यंदाचा 23-24 गळीत हंगाम अतिशय चांगला जावा. यंदा फार ऊस कमी आहे, कारखाने 90 ते 100 दिवस चालतील की नाही शंका आहे, अशी परिस्थिती आहे. त्याच्यामध्ये खानसाऱ्या चालू आहेत, गुळाच्या निमित्तानं, गुळाच्या पावडरच्या निमित्तानं कारखाने सुरू झालेले आहेत. मार्ग काढायचा आहे, ह्याच्यातनं आपल्याला चांगला भाव द्यायचा आहे, ह्याच्यातनं आपल्याला काटकसर करायची आहे आणि त्या बाबतीमध्ये बबनदादा कुठं कमी पडणार नाहीत. अतिशय चांगला सोलापूर जिल्ह्यामध्ये
पहिल्या क्रमांकाचा भाव देण्याची त्यांची जी परंपरा आहे ती परंपरा टिकवलीच पाहिजे. परंतु त्याचबरोबर आमच्या पुणे जिल्हा आणि सोलापूर जिल्हा नगर जिल्हा एकत्र करून त्याच्यात पहिल्या 5 मध्ये माझ्या विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचा भाव निघावा अशी मी परमेश्वरांनी प्रार्थना करतो. तशा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.